आज चिखली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आदरणीय प्रियाताई कुणाल बोंद्रे यांच्या निवासस्थानी इथे येण्याचं कारण असं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे जगभरामध्ये कोरोनाचा जो धुमाकूळ घातलेला आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये हा जो लॉकडाऊन सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबांची सेवा एक माणुसकी धर्म म्हणून दोन पाऊल आपण या ठिकाणी पुढे येण्याचा प्रयत्न या चिखली नगराध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी एक स्वयंस्फूर्तीने स्वतः गोरगरिबांना एक धान्याची व किराणा गव्हाचे पीठ असेल तेल असेल डाळ असेल तांदूळ असतील अशा किट्स त्यांनी वाटप केलेल्या आहेत। अनेक दुर्गम भागामध्ये चिखली शहरामध्ये वाटप केलेल्या आहेत त्याची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आपण या ठिकाणी आणलो आहोत। आपण काय सांगू शकता या ठिकाणी आपण दुर्गम भागामध्ये या ठिकाणी किट्स वाटप केलेल्या आहेत याबद्दल आपण दोन शब्द केकल्यावर दर्शकांना सांगायचे। संपूर्ण जगामध्येच कोरोना व्हायरसचा जो विषाणू आहे संपूर्ण जगामध्ये त्याने थैमान घातलेले आहे। आज म्हणूनच त्यामुळे सर्व लॉकडाऊन असल्या कारणानेच संपूर्ण जगातीलच सर्व उद्योगधंदे देखील बंद आहेत आणि जे कोणी गरीब लोक असतील जे कोणी रोजंदारीवर काम करत असतील जे मजूर असतील त्या लोकांना खरोखरच त्या लोकांकडे खाण्यापिण्याची सोय होत नाही आहे। हेच दृष्टिकोन लक्षात घेऊनच आज आपण एक मदत नाही तर आपल्या आज समाजाला कुठेतरी देणं आहे आज आपलं कुठेतरी कर्तव्य आहे हे कर्तव्य पार पाडण्याच्या हेतूनेच आणि तसेच बोंद्रे परिवार हा नेहमीच गरिबांना मदत करण्याचा त्यांनी वसा घेतलेला आहे त्याच हेतू लक्षात घेऊनच आज आम्ही प्रत्येकांना जे कोणी गोरगरीब असतील वाडीवरचा एरिया असेल सिद्धार्थनगर असेल इकडचा भीमनगर असेल अशा प्रत्येक ठिकाणी गोरगरीब लोकांना एक मदत नाही म्हणून तर कर्तव्य म्हणून आज जवळपास गव्हाचे पीठ असेल तांदूळ असेल व डाळ असेल तेल असेल असं छोटे छोटे वस्तू एक खारीचा वाटा म्हणून आज आम्ही लोकांना एक आम्हाला कुठेतरी सेवा करण्याची एक इच्छा होती सेवा करण्याची एक आम्हाला चान्स मिळाला त्या हेतूने आज आम्ही लोकांपर्यंत पोचलो आहेत। आणि त्याच पद्धतीने आज आपल्या चिखली शहरात आपण बघत असेल गेल्या कित्येक वर्षापासून रेणुकादेवीची यात्रा असते पण आज पहिल्यांदाच रेणुकादेवीची यात्रा ही कॅन्सल झाली त्याच्यामुळे दरवर्षी जवळपास मी बघते 100 ते 200 भंडारे हे आज आपल्या चिखली शहरामध्ये होत असतात पण यावेळेस जे कोणी आपल्या चिखली शहरातील दानशूर अन्नदाते असतील त्यांची इच्छा जर असेल की अन्नदान अजून त्यांनी केलेलं नाही तर करायचं असेल तर ते नक्कीच या ही भूमिका लक्षात घेऊनच ते प्रत्येक गोरगरिबांना एक 50-50 जरी लोकांना तुम्ही मदत करत गेले तर आपण चिखली शहरातील एक पण गरीब नागरिक किंवा एखादं एक गरीब कुटुंबसुद्धा उपाशीपोटी झोपणार नाही। मी प्रत्येक जनतेला आवाहन करते चिखली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नात्याने की प्रत्येकानेच आपण देवीच्या वेळेस भंडाऱ्याच्या ह्याच्यामध्ये जे कोणी आपण मदत करतो त्याच पद्धतीने आज तुम्ही सर्व नागरिकांना थोडी ना थोडी एक खरीचा वाटा म्हणून एक मदत नाही तर एक आपल्या समाजाला कुठेतरी देणे लागतो आपण कुठलं तरी कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे या हेतूने सर्वांनीच सर्व जनतेनेच ही मदत केली पाहिजे। तुम्ही स्वतः जाऊन जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही नगरपालिकेच्या मार्फत म्हणजे नगरपालिकेपर्यंत तुम्ही जे काही मदत आणून देतात ती आम्ही CO साहेब असतील आमचे कर्मचारी असतील हे सर्वजण मिळून आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू जेणेकरून आपल्या चिखली शहरातील आपण सर्वजण मिळून या कोरोना विषाणूशी सर्वजण मिळून लढूया आणि या कोरोना विषाणूवर मात करूया आणि आपण सर्वजण या संकटातून वाचूया एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ही एक महामारी आहे हे कुठेतरी थांबल्या गेली पाहिजेत या संकटकाळीन कुठेतरी मदत केल्या गेली पाहिजेत या दृष्टिकोनातून बोंद्रे परिवारांचा एक खारीचा वाटा म्हणून आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश तात्या बोंद्रे असतील आदरणीय आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे युवा नेते कुणाल भाऊ बोंद्रे असतील यांची नेहमीच संकल्पना राहिलेली आहे तसेच आमचे काशीनाथ अप्पा बोंद्रे असतील पुरुषोत्तम बाजार समितीचे हे सर्व मंडळी एक कुठेतरी माणुसकी धर्म म्हणून दोन पाऊल पुढे आलेले आहे त्यांनी एक स्वतःहून ही एक सुरुवात केलेली आहे या गोरगरिबांची सेवेच्या माध्यमातून आज 3,500 ते 4,000 किट्स वाटण्याचा या ठिकाणी त्यांचा संकल्प आहे हा एक पूर्णत्वास जात आहे
कालपासून या किटचं वाटप या ठिकाणी सुरू आहे. आपण भाऊ दोन शब्द काय सांगू शकता केकेला दर्शकांना, आज आपण हा एक उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी आपण राबवत आहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आपण केकेला जनतेला काय सांगाल? नमस्कार, मी चिखली शहरातील नागरिकांना प्रथमतः कोरोना संदर्भात सांगू इच्छितो की त्यांनी घरामध्ये राहून आपण आता लॉकडाऊनचा कालावधी अजून 3 मे पर्यंत आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी वाढवलेला आहे व कालच आमची मीटिंग झाली व या मीटिंगमध्ये पुन्हा चिखली शहरातील लॉकडाऊन हा वाढवलेला आहे. तर सर्वजण या लॉकडाऊनमध्ये आपण सहकार्य करतच आहोत, तर त्या पद्धतीने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्व लोकांची म्हणजे सर्वच यामध्ये गोरगरीबच म्हणता येणार नाही, मध्यमवर्गीय लोकंसुद्धा आज अन्नपाण्यापासून उपाशी राहत आहेत, कोणी लाजपोटी घराच्या बाहेर निघू शकत नाही. म्हणून आम्ही एक आमचं कर्तव्य म्हणून नगराध्यक्ष या नात्याने प्रिया बोंद्रे, मी काशिनाथप्पा बोंद्रे, आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांच्या वतीने आज 3,500 ते 4,000 लोकांना पीठ, तांदूळ, तेल, डाळ हे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. माझं चिखली शहरातील दानशूर व्यक्तींना, पतसंस्था असतील, डॉक्टर्स मंडळी असतील, वकील मंडळी असतील, जे आज कोणी दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्याजवळ देण्यासाठी भरपूर आहे, परंतु आज कुठंतरी माझ्या माध्यमातून मी नगराध्यक्ष नात्याने मी बाहेर पडलो तर माझ्यासोबत आपणसुद्धा या अभियानामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज हे किट जर का मी 3,500 ते 4,000 किट वाटायला लागलो, हे 4-5 दिवस 6 दिवस 8 दिवस लोकांच्या घरी पोहोचल पुरल, परंतु 8 दिवसानंतर काय करायचं? आज आर्थिक परिस्थिती सर्वांची खराब झालेली आहे, हे सुद्धा मान्य केलं पाहिजे. जे ॲटोवाले असतील, लोटगाडीवाले असतील, हमाल मंडळी असतील, शेतात शेतमजुरी करणारे असतील, घरकाम करणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या माझ्या माता भगिनी असतील, आज त्यांचा सर्व व्यवहार ठप्प झालेला आहे. हे दृष्टिकोन ठेवूनच हा आम्ही उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमामध्ये माझ्यासोबत अनेक हात ज्यावेळी देतील त्यावेळेस अभियान पूर्ण होऊन यामध्ये चिखली शहरातील एकही नागरिक हा उपाशीपोटी झोपणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. आज रेणुका मातेच्या यात्रेच्या दरम्यान जवळपास 200 भंडारे राहतात, एका भंडाऱ्यात 25,000 रुपये पर्यंतचा हा खर्च असायचा. जर हे 20-25-15-20,000-5,000 असं वर्गणी जर नगरपालिकेत दिले तर नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही मुख्याधिकारी असतील, आमचे सर्व नगरपालिकेचे कर्मचारी असतील, अशा किट्स अजून वाटप करून 10 ते 15,000 लोकांपर्यंत कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस राहील. त्यासाठी मी आपला चिखलीकरातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात पतसंस्थेचे अध्यक्ष, पतसंस्था विविध योजनेत काम करणारे मोठे औद्योगिक क्षेत्रातील लोक असतील या सर्वांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती राहील की या अभियानामध्ये आपण किराणा असोसिएशन असू द्या, व्यापारी मंडळी असू द्या किंवा अजून जे कोणी आर्थिक दृष्टिकोनातून परिपूर्ण असे लोक असतील या सर्वांनी या याच्यामध्ये समाविष्ट व्हावं व जेणेकरून या चिखली शहरातील एकही नागरिक हा उपाशीपोटी मरणार नाही किंवा उपाशीपोटी झोपणार नाही या दृष्टिकोन आपण लक्षात ठेवून आपण या योजनेमध्ये समाविष्ट व्हावं यासाठी चिखली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व सर्व आम्ही आपले ऋणी राहू असे मी आपणास आवाहन करतो. मी माझ्या बोंद्रे कुटुंबाला नगराध्यक्ष पदाची आम्हाला संधी मिळाली ते आमचं आद्य कर्तव्य म्हणून आम्ही या योजनेमध्ये समाविष्ट व्हावं. नगरपालिका सर्व गोष्टीप्रमाणे काही साफसफाईच्या दृष्टिकोनातून फवारणी असेल, कुठं फॉगिंगच्या माध्यमातून धूर फवारणी असेल, मच्छरांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी काळजी घेत आहे. आम्ही आपल्यासाठी आपली काळजी करण्यासाठी रस्त्यावर आहोत, परंतु सर्व नागरिकांनी आपण आपल्या घरामध्ये राहून एक देशाच्या साठी कोरोना मुक्त भारत करण्यासाठी कोरोना मुक्त चिखली करण्यासाठी आपण घरामध्येच राहावे एवढे मी आपणास विनंती करतो. थांबतो, धन्यवाद. याच्या अगोदरच्या ज्या मुलाखतीमध्ये तुम्ही मुलाखत दिली होती की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीच्या माध्यमातून तुम्ही असं म्हणाला होतात की या ठिकाणी कोरोनाची लढाई ही आपल्याला थांबवायची आहे, ही जर थांबवली नाही तर मिलिटरी येणे पडेल या ठिकाणी मृत्यू उचलण्यासाठी, हे आपण बोलला होता. या माध्यमातून कुठंतरी एक चांगला संदेश आणि कुठंतरी एक चिखली नगरपालिकेच्या वतीने पाळण्यात आलेली हे स्वच्छतेचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल आणि या ठिकाणचा जो सर्वच किट्सचा दरम्यान विषय असेल हा तुम्ही या ठिकाणी खरं करून दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. की आपण दोन शब्द आपण केकेला जनतेच्या
माध्यमातून दर्शकांच्या माध्यमातून आम्ही दाखवू इच्छितो की आज चिखली शहरामध्ये साफसफाई असेल कुठे, या ठिकाणी लॉकडाऊनच्या काळामध्ये ही एक आर्थिक मदत असेल आणि बऱ्याच असे चांगले कामं या लॉकडाऊनच्या काळामध्ये करत आहे आणि एक मदतीचा हात आणि एक नुकतंच तुम्ही जाहीर केलेलं आहे की रेणुका देवीच्या यात्रेदरम्यान होणारे जे भंडारे आहेत या भंडाऱ्यामध्ये कुठेतरी दानशूर स्वयंसेवी संस्था या ठिकाणी भंडारा करतायत आणि तुम्ही आव्हान केलेलं आहे की कुठेतरी दोन पावलं माणूस की धर्म या त्यात पुढे येऊन आपण सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने तुम्ही आम्हाला निधी द्या आम्ही ते वाटप करू असं तुमचा मानस या ठिकाणी राहिलेला आहे. आपलं या ठिकाणी स्वागत करतो केकलच्या वतीने या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.